रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वाढीव घरपट्टीच्या विरोधात प्रतिकात्मक रेडा आणून मनपा प्रवेशद्वाराजवळ तीव्र निषेध. धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळेकर नागरिकांना वाढीव घरपट्टी लादली गेली आहे. नागरिकांना कुठलीही मूलभूत सुविधा दिली जात नाही याच्याच निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मनपाचा अनेक भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला जातोय. या वाढीव घरपट्टीच्या विरोधात प्रतिकात्मक रेडा आणून महानगरपालिका प्रवेशद्वाराजवळ तीव्र निषेध करण्यात आलाय. यावेळी महापालिका प्रशासन व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भाजपा प्रशासनामध्ये आयुक्त हे बॉस झालेले आहे. महापौरांचे काही अधिकार आलेले नाही किंवा महासभेचे कुठलेही अधिकार आलेले नाही. डिसेंबर 2022 मध्ये हा ठराव झाला, वाढीव ठराव त्या ठिकाणी झाला. एकाही नगरसेवकांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही, महापौरांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. वास्तविक पाहता घरपट्टी वाढीचा किंवा मालमत्ता कर वाढीचा ठराव हा महापालिकेच्या सभागृहामध्ये होणे अपेक्षित होते, तसं झालेलं नाहीये. त्यामुळे प्रशासन मनमानी पद्धतीने घरपट्टीवाडी या ठिकाणी करू शकत नाही आणि नेमकं त्या प्रकाराला आमचा आक्षेप आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज आम्ही महापालिकेच्या आयुक्तांवरती त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये आज हे आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही नागरिकांना विनंती करतो की तुम्हाला 22,000 लोकांना या ठिकाणी वाढीव घरपट्टीच्या नोटीस आलेल्या आहे. 3,500 मालमत्ता धारकांनी आतापर्यंत आक्षेप नोंदवलेले आहेत. सर्वांनी त्यांचे आक्षेप लवकरात लवकर नोंदवायचे आहेत आणि मनपाचा हा वाढीव घरपट्टीचा दाव येत्या कालावधीमध्ये आम्ही हाणून पाडणार आहोत. त्यासाठी आम्ही PIL देखील कोर्टामध्ये आम्ही दाखल करणार आहोत. पण या ठिकाणी वास्तविक पाहता जबाबदारी या भाजपाची जी सत्ता मनपामध्ये आहे त्या सत्तेचा रिमोट भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हातामध्ये. या ठिकाणी आजच्या पत्रकामध्ये आम्ही आवाहन केलेलं आहे की अनुप अग्रवालांनी आणि मनपा आयुक्तांनी वाढीव घरपट्टीच्या संदर्भामध्ये आपली भूमिका धुळेकरांच्या समोर मांडावी आणि ही घरपट्टी जी वाढीव केलेली होती नवीन एसेसमेंट करा. लोकांच्या घराघरापर्यंत जा, लोकांमध्ये जनजागृती करा, भागाभागामध्ये कॉर्नर मिटिंग घ्या, रिक्षा फिरवा आणि त्या पद्धतीने हे दुःखाची गोष्ट आहे की का तो फेकूगिरिया माझ्या धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री माग बोलला होता 50, आता तर पालकमंत्री झाला आता 60. अरे ज्या विश्वासावर तुम्ही धुळ्याचा सिंगापूर करायचं म्हटलं, अरे खड्डापूर करून टाकलं, एवढी महागाई आहे घर चालत नाही आणि तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स वाढवताय. या पुढे जर अशा पद्धतीचं झालं तर या फेकूगिऱ्याला सुद्धा पालकमंत्री म्हणून या धुळे जिल्ह्यात फिरू देणार नाही. आणि ही जी पठाणी पद्धतीची जी नवीन असेसमेंट करून घरपट्टी लागू करताय ही धुळेकर जनतेला कदापि मान्य नाही. लोकांना विश्वासात घेऊन या मार्ग काढावा हीच आमची प्रामुख्याची. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.